सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरच्या महायात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गेल्या वर्षी सोलापूर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यात्रेवरून जिल्हा प्रशासन व सिद्धेश्वर मंदिर समिती यांच्यात आपत्कालीन रस्ता आणि यात्रेतील स्टॉलवरून चांगलाच वाद पेटला होता. मंदिर समितीच्या हटवादीपणामुळे या वादाला फटका सिद्धेश्वर यात्रेच्या उत्सवावर पडला. यामुळे महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर या वादाची चर्चा झाली होती. मात्र यावर्षी 10 जानेवारीला सुरू होणाऱ्या यात्रेत हा वाद समोर येऊ नये यासाठी प्रशासन आणि मंदिर समिती काळजी घेतीये. जिल्हा प्रशासनानं यात्रेबाबत आतापर्यंत 2 बैठका घेतल्यात. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या कालावधीत सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, प्रत्येक विभागानं आपला कृती आराखडा तयार ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिल्या आहेत. सो दॅट त्यांना हे माहिती असणार की हे तर आम्ही करणार आहे पण दुसरे लोक काय काय करणार आहे. आणि कारण की कुठलाही काम एकटा नसतो, ते मिळून ते उद्देश्य जर एक आहे पण ते हे सगळ्यांचे सहभाग असतो ते. म्हणून अशा प्रकारचे त्यांना आपण ते उद्या पुरवणार आहे इतिवृत्तसर, त्याच्यावर ते हे काम करतील आणि पुढच्या 10 दिवसात आपण त्याच्या कम्प्लायन्स की जे काही करायची आहे ते केले नाही केले काय कमतरता राहिली काय अडचणी ते आपण मागवणार. चांगली कशी पार पाडता येईल, भाविकांना ती सुखदायी कशी होईल, आनंददायी कशी होईल या दृष्टीनं सकारात्मक अशी चर्चा झाली. 10 तारखेला ज्या पद्धतीनं ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याबद्दलची भूमिका माननीय कलेक्टर साहेब, पोलीस कमिशनर साहेब आणि महापालिकेचे कमिशनर साहेब यांनी पुढाकार घेऊन ती बैठक घेतली. तशाच पद्धतीनं आजच्या बैठकीमध्ये येणाऱ्या 17 जानेवारीच्या यात्रेच्या निमित्तानं कोणी कुठल्या डिपार्टमेंटने काही कामं करायचे त्या पद्धतीनं त्यांचं नियोजन करण्यासाठी त्यांना लेखी ऑर्डर्स त्यांनी काढलेल्या आहेत आणि तशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत की त्या त्या कामाची अलॉटमेंट करून यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडली पाहिजे.